हॅलो, प्रिन्सेस प्रिशा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गणपतीची आरास. कमी वेळात आणि कमी खर्चात सोपी व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली आहे. गणपतीचं सगळ्यात आवडतं फूल म्हणजे लाल कलरचं जास्वंद, म्हणून आपण लाल कलरच्या पेपरपासून बनवणार आहोत गणपतीसाठी आसन. आपल्याला लागणार आहे जाड लाल कलरचा पेपर, फेविकॉल, कार्डबोर्ड आणि गोल्डन कलर. हे सगळं साहित्य आपल्याला जवळच्या स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जातं. जास्वंदाच्या फुलाला 5 पाकळ्या असतात. आसन बनवताना आपण 1 पाकळी मोठी व बाकीच्या 4 पाकळ्या थोड्याशा छोट्या बनवणार आहोत. सुरुवातीला आपण पाकळ्यांचे सॅम्पल्स बनवून घेऊया. त्यासाठी आपण एका रफ पेपरपासून सॅम्पल बनवणार आहोत. रफ पेपरवरती पेन्सिलने मार्किंग करून सॅम्पल बनवून ते कात्रीने कट करून घ्यायचे. आपण बघू शकता मोठ्या पाकळीचे सॅम्पल तयार झालेले आहे, तसेच छोट्या पण पाकळीचे सॅम्पल करायचे. जे आपण सॅम्पल बनवलेले आहेत ते लाल कलरच्या पेपरवरती ठेवून मार्किंग करून ते कट करून घ्यावेत. सॅम्पल बनवल्याचा फायदा असा होतोय की आपल्या सगळ्या पाकळ्या ह्या समान आकाराच्या आणि आकर्षक दिसतात. गणपती बाप्पाच्या आसनासाठी आपल्याला 4 पाकळ्या छोट्या आणि 1 मोठी पाकळी लागणार आहे. ते आपण कात्रीने हळूहळू कट करून घेणार आहोत. आपल्या 5 पाकळ्या आता तयार झालेल्या आहेत. आता आपण गणपती बाप्पाचं आसन बनवणार आहोत. त्यासाठी 23 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढलेले आहे कार्डबोर्डवरती आणि ते कट करून घ्यावे. त्याच साईजचे अजून एक वर्तुळ कट करावे. 2 वर्तुळ आपल्याला बेससाठी, एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला लागेल. आपले 2 वर्तुळ तयार झालेले आहेत. त्यानंतर 40x6 सेंटीमीटरच्या कार्डबोर्डच्या 2 पट्ट्या काढून घ्यायच्या. वर्तुळाच्या साईजचाच गोल्डन कलरचा पेपर कात्रीच्या सहाय्याने कट करून घ्यावा. जे आपण साइड पट्ट्या काढल्या होत्या त्या हाताने आपण गोलाकार करून वर्तुळाला फेविकॉलच्या सहाय्याने चिटकून घ्यावेत. एक एक करून सगळे कटआउट आपण जोडावेत. आपला वर्तुळाकार हा गणपतीचा आसन तयार झालेला आहे. त्याच्यावरती आपण जो गोल्डन कलरचा पेपर कट केलेला तो लावायचा आहे.
गोल्डन कलरच्याच साइड पट्टी पण वर्तुळाकार आसनला आपण लावून घेणार आहोत। हे झालेलं आहे आपलं गणपतीचं आसन तयार। आता आपण ज्या जास्वंदाच्या पाकळ्या केलेल्या आहेत त्याला डेकोरेट करणार आहोत। डेकोरेट करण्यासाठी गोल्डन कलर वापरलेला आहे। सगळ्या पाकळ्यांच्या बॉर्डर्सना गोल्डन कलर द्यायचा आहे। कलर ऐवजी तुम्ही स्पार्कल ट्यूब किंवा मोत्याची माळ पण यूज करू शकता। आता आपण ज्या पाकळ्या बनवलेल्या आहेत ते केक करून सगळ्या बेसला लावणार आहोत। लावण्यासाठी तुम्ही फेविकॉल किंवा ग्लू गनचा पण यूज करू शकता। सगळ्यात मोठी जी पाकळी होती ते गणपतीच्या पाठीमागे येईल अशी चिटकवायची आहे। त्याच्या साईडला एक एक पाकळी लावणार आहोत आणि राहिलेल्या दोन पाकळ्या आहेत ह्या समोरच्या साईडने लावणार आहोत। पाकळ्या लावताना त्यांना तीन कट करायचे आहेत मध्ये, जेणेकरून त्या व्यवस्थित चिटकवले जातील। राहिलेल्या दोन पाकळ्या ह्या समोरच्या साईडने लावून घ्यायचे आहेत। त्याआधी रोल करायचे आहेत थोडे। अशा तऱ्हेने आपल्या गणपतीचा जास्वंदीचा आरास तयार झालेला आहे। गणपतीचा आरास जो बनवलेला आहे तो खूप सोपा आहे।